नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरतीकरिता महाराष्ट्रातील समाजसुधारकांवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण शंभर प्लस प्रश्न कवर करणार आहोत सो व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे शेवटपर्यंत विदाऊट स्किप करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंग्रजी भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये सुरू करण्यात आलेलं होतं नेक्स्ट आहे प्रश्न बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा मराठी भाषिक भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे पाणिनी हे द, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न बघा शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे नेक्स्ट आहे मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले तर विद्यार्थी मित्रांनो मराठी मराठीतील पहिले साप्ताहिक हे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्मृ मनुस्मृतीचे दहन कधी केलेलं होतं तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने मनुस्मृतीचे दहन केलेलं होतं नेक्स्ट आहे प्रश्न बघा रा राजशी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते तर विद्यार्थी मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव यशवंतराव हे होते नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न साली झालेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारा सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मर स्मरणात साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बावन कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो बालकवी हे टोपण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा इसवी सन एकोणीसशे दोनमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन साली मागासवर्ग्यांना आरक्षण देण्याची गरज आहे असा निर्णय ऐतिहासिक निर्णय एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेला होता नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा केसरी हे वृत्तपत्रांचे पहिले संपादक कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो के केसरी या व वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो द राईज ऑफ दी मराठा या पाव मराठा पावर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या पुस्तकाचे लेखक आहेत द राईज ऑफ दी मराठा पावर हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो द अन टचेबल हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की पुस्तक कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक यावरती प्रश्न तीन ते चार प्रश्न तुम्हाला पाहायला भेटलेलेच आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही सेवा से भरतीची तयारी करत असाल तर बघा पुस्तक आणि कादंबऱ्या तसंच त्यांचे लेखक लेखिका यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सविस्तर करायचं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक वीस महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णवमध्ये सुरू केलेल्या अनाथ्रश अनाथ अनाथाश्रमाचा उद्देश काय होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जी अठराशे नव्याण्णवमध्ये अनाथाश्रम सुरू केलेलं होतं त्या अनाथाश्रमचा उद्देश हा विद्वांना शिक्षण देणे हा होता नेक्स्ट आहे प्रश्न बघा कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, दिवस म्हणून साजरा केलेला जातो तर विद्यार्थी मित्रांनो राजीव गांधी यांचं जन्मदिवस हा सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बावीस चले चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे बेचाळीस साली चले चळवळला सुरुवात झालेली होती नेक्स्ट आहे नेक्स प्रश्न महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर विद्यार्थी मित्रांनो अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पुणे या शहरामध्ये नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंचवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो किसन बाबुराव हजारे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णाभाऊ हज अण्णा अण्णा हजारे यांचे नाव आहे किसन बाबुराव हजारे नेक्स्ट आहे प्रश्न बघा पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला तर विद्यार्थी मित्रांनो पावनधाम आश्रम हे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेलं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं होतं नेक्स्ट आहे प्रश्न बघा पहिली स्त्री कादंबरीकार कोण होत्या किंवा कोण आहे याचा मान को कोणास भेटतो किंवा पहिली स्त्री कादंबरीकार कोण होत्या तर साळूबाई तांबवेकर ह्या होत्या साळूबाई तांबवेकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या समाज सुधारकाने संतती नियमांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे तर रघुनाथ को धोंडो कर्वे या समाजसुधारकरांनी काय केलेलं आहे संतती नियमांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यां नेक्स्ट आहे प्रश्न राजेशी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कागल जे की कोल्हापूर या शहरामध्ये आहे या ठिकाणी राजेशी शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो महाभाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे नेक्स्ट आहे प्रश्न केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक हे गोपाळ गणेश आगरकर हे होते नेक्स्ट आहे शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अनाथ दोष परि परिहार समाजाची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळबाबा वलंकर यांनी अनार अनार्य दोष परि परिहार या समाजाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोण कोणाचे आहे तर यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट आहे बहिष्कृत हितकर्णीची हितकर्णी संघटनेची स्थापना कोणी केली विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकर्णी संघटनेची स्थापना केलेली आहे नेक्स्ट आहे महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते नेक्स्ट आहे प्रश्न बघा आनंदवन संस्थे संस्थेची स्थापना कोणी केली तर बाबा आमटे यांनी केलेली आहे आनंदवन संस्थेची स्थापना नेक्स्ट आहे प्रश्न प्रश्न क्रमांक को एकोणचाळीस कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे सो, महत्त्व जनतेला समजावून सांगितलेलं आहे तर बघा राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांनी के काय केलेलं आहे स आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे नियम व महत्त्व पटवून दिलेले आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक चाळीस स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरव गौरव विले आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गौरव डॉक्टर राजेंद्रप्रसाद ज्यावेळेस राष्ट्रपती होते त्यावेळेस त्यांनी त्यांचा गौरव राष्ट्रसंत या पदवीने केलेला आहे कुणाचं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नेक्स्ट आहे प्रश्न पहा त्रेचाळीस ग्रामगीता कोणी लिहिली त्रेचाळीसवा प्रश्न काय आहे ग्रामगीता कोणी लिहिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा निष्काम कर्ममठ ही स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरुंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे त्रेचाळीस शेचाळीसवा प्रश्न बघा राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे तर मुरलीध मुरलीधर देविदास आमटे हे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट आहे प्रश्न मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील पोंगुर्ले या गावी त्यांचा जन्म झालेला आहे ते मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जातात ठीक आहे त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो मुकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पन्नास दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली तर कृष्णराव भालेकर यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली दीनबंधू सार्वजनिक सभेची सुरुवात केलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट प्रश्न बघा गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय म्हणतात तर एकेश्वरवाद असं या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला म्हटलं जातं नेक्स्ट आहे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रांनो रत्न हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचावन्न बालहत्या प्रतिबंधक ग्रह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा हौद हौद खुला करणे हे कार्य कोणी केलेलं आहे कोणत्या समाजसुधार कारण केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहची स्थापना व तसंच अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा हौद खुला केला होता पाणी पिण्याकरिता तर हे कार्य कुणाचे ना कुणाचे आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहे नेक्स्ट प्रश्न बघा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण होता तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्सन हे होते नेक्स्ट आहे प्रश्न बघा लोकहितवादींचे मूळ नाव सांगा तर विद्यार्थी मित्रांनो लोकहितवादी म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांना ओळखलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट प्रश्न बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखलं जातं तर बघा जगन्नाथ नाना शंकर शेट यांना काय केलं जातं मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणसाठ मानवधर्मसभाचे स्थापन कोण केले किंवा कोण संस्थापक आहेत सभेचे संस्थापक डॉक्टर दादोबा पांडुरंग तरखरकड हे आहेत दादोबा पांडुरंग तरखरकड हे सभेचे संस्थापक आहेत शतपत्रे कोणी लिहिली तर विद्यार्थी मित्रांनो शतपत्रे हे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली आहेत नेक्स्ट आहे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे वीरा शिंदे यांनी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण का आहेत बाबा पद्मनजी हे आहेत नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली तर विद्यार्थी मित्रांनो पुणे सार्वजनिक सभेची स्थापना गववा जोशी यांनी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधलं जातं नेक्स्ट आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौसष्ट महाराष्ट्रातील पहिली प्रशिक्षित शिक्षिका कोण होत्या तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित प्रश शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात नेक्स्ट आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पासष्ट बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र समिती संयुक्त महाराष्ट्र समितीची बेळगाव साहित्य संमेलनामध्ये या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेलायकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाईल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद